मालमत्ता कर कमी करण्यासाठी विदेशी दारू सोबतच 5,000 लाच स्वीकारल्याची अजब घटना गुरुवारी घडली. अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने केलेल्या कारवाईत महानगरपालिकेचा कनिष्ठ लिपिक प्रभू लक्ष्मण चौहान याला दारूची मागणी करून 3,500 रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलाय. सिडकोतील विठ्ठल गजानन दाभाडे हे मालमत्ता कर कमी करण्यासाठी सिडकोच्या झोन क्रमांक 5 मधील कार्यालयात गेले होते. तेव्हा कनिष्ठ लिपिक चौहान यांनी मालमत्ता कर कमी करण्यासाठी त्यांच्याकडे 29 मार्च रोजी 5,000 रुपये आणि विदेशी दारूच्या मोठ्या बाटलीची मागणी केली. त्यावरून दाभाडे यांनी अँटी करप्शन ब्युरोशी संपर्क साधून तक्रार दिली. या तक्रारीची बुधवारी अँटी करप्शन ब्युरोकडून पडताळणी करण्यात आली. त्यावेळी चौहान यांनी दाभाड्यांकडून 1,500 रुपये घेतले तर उर्वरित 3,500 रुपये आणि दारूची बाटली 31 मार्च रोजी देण्याचे ठरले. त्यानुसार अँटी करप्शन ब्युरोचे उपअधीक्षक दिलीप साबळे, जमादार भीमराज जिवडे, दिगंबर पाठक, साईनाथ तोडकर, चांगदेव बागुल यांनी सापळा रचून चौहानला रंगे हात पकडले. त्याच्या विरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास उपअधीक्षक साबळे हे करतायत.